पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक C81 किनी नंदपूर ते घोडदरा मार्गावरील रामदास महाराज इस्तारी यांच्या शेतामध्ये 800 मीटरच्या खडीकरण करून रस्ता बनविण्यात आला. या कामात कंत्राटदाराने अवैध उत्खनन करून कामासाठी मुरुमाचा वापर केला असून इन्स्ट्रुमेंट प्रमाणे कोणतेही काम न केल्याचे उघडकीस आले आहे. पांढरकवडा येथील न्यूज प्रतिनिधी योगेश पडोळे यांनी घेतलेला आढावा. शासकीय वनजमिनीचा वापर कोणत्याही वनेतर कामासाठी करता येत नाही. वनजमिनीवर हा रस्ता कोणत्या आधारे तयार करण्यात आला हा विषय संशोधनाचा ठरलेला आहे. रस्त्याच्या खडीकरण कामात मंजूर इन्स्ट्रुमेंट नुसार गिट्टी मुरुम वापरणे अनिवार्य असते. त्यावर कडक मुरुमाचे ब्लँकेटिंग करून दबाई करणे आवश्यक असते. त्यासाठी लागणारे गौण खनिज रॉयल्टी भरून आणावे लागते. परंतु संबंधित कंत्राटदाराने शासनाचा महसूल बुडवून कक्ष क्रमांक C81 मधील मुरुम वापरून रस्त्याचे काम केलेले आहे. गिट्टीचा वापर अत्यल्प प्रमाणात करण्यात आलेला आहे. सदर काम 2 महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले. या रस्त्यावर वापरलेला मुरुम व जंगलातील अवैध उत्खनन केलेल्या जागेवरील मुरुम एकच असल्याचे स्पष्ट झालेले आहे. गेल्या 15 दिवसांपासून वनविभागाकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. सर्वात महत्वाची बाब अशी की वनजमिनी शेतीसाठी अथवा रस्ता किंवा इतर कामाकरिता देता येत नाही. वनात अवैध उत्खननही करता येत नाही.